हेलो, नमस्कार। यज्ञवला ताई बोल गवाया। जवाइया हेलो, काय इंदा पुरकर काय चालले? काय नाही बाळा, मी येणार आहे इंदा पुरला। पाऊस आहे, जेवत कधी पण जेवत आम्हाला 2 वाजता जेवायला लागत, 1-10 वाजता। आम्ही दिवसा जेवत नाही, रात्र जेवत रात्रीच। हा, आमचं जेवण रात्रीच होत ना, दिवसा जेवत नाही आम्ही, रात्रीच जेवतो फोकस। हा, फोकस रात्रीच जेवतो, दिवसा नाही जेवतो। यूट्यूबला कोण होता मागाशी? नमस्ते, तुमचा आईला भी माझा। मला भूक लई लागते वो। तुम्हाला माहिती आहे का, लेग पीस वाला तसं काम आहे बघा माझं। मला बी असं वाटतं तसंच व्हिडिओ काढा तुम्ही। हा, बारा तारखेला काही कुल्फी छान बनवली होती। थँक्यू बाळा। या दादा, या आमच्या गावाला। दादा 16 तारखे गावाला ये माझ्या, जीवन जाचील मग काय। हा, चिकन खाते मी, चिकन। चिकन ताई तू कुठे राहते? मुंबईत, मलाड मध्ये। पहली पर बड़े पक्षी बैठ सकते हैं, छोटे बनेंगे के लिए क्या?
अग ताई सोशल मीडिया नहीं सांगू शकत मी कुठे राहते म्हणून हे सोशल मीडिया आहे ग ताई लोक याद लावतात ग म्हणून मला माझं खरं नाही ना सांगू शकत ग मी मला फोन करणार ना कसा फोन करतो मला काय काय काम आहे तुमचं फोन वर काय काम आहे तुमचं फोन मध्ये कपडे घेत नाही काय ना टाइमपास करता मला धारावी मध्ये झोपडपट्टी मध्ये दिसती होती मी धारावीला कशा जाऊ ग बाई मी झोपडपट्टी मध्ये कशा जाऊ माझं बंगल्यागत घर आहे काय बी मला तसं बोलत जाऊ नका लगा कशाला जाऊ साईन धारावी मध्ये काय काम आहे माझं तिथं कोण आहे माझं कोण नाही माझं फुकट ना वगैरे काय मी बरोबर आहे लक्ष नको देऊ तुला येण्यासाठी बोलतात असे लोक आता बघ ना ताई मी धारावीला कशाला जाऊ मी माझं घर सोडून कुठे जात नाही मला गरज नाही साईन धारावी जायचा भारी वाटलं जेवायला ताई तुझ्या सारखं गाऊन मला भेटन का हो भेटन भेटन पण महाग आहे धन्यवाद प्रभू इतना अच्छा खाना दिया बद्दल कोटी कोटी धन्यवाद चुकल तर माफ करा चला हात धुवायला जाऊया
खाऊन खाऊन सुस्ती आली मला। लय खाले बाई मी। नको नाहीतर किती टाइम जेवते का? तुझ्या घरच जेवते काय मी? होय ग, तुझ्या बापाचं घरच खाते काय मी? मला म्हणते किती टाइम जेवती? हा होय ग, तुझ्या बापाचं घरच खाते मी? हा नजर लावते काय मला खायला माझं? होय ग, नजर लावते मला माझ्या खाण्याला? हा आज भेंडी नाही खाणार, घासणार। मला सुस्ती आली, आज भांडी नाही घासणार मी। आज मला थोडासा आराम करणार आणि नंतर मग एक तासाभराने भांडी घासणार मग मी। हा लय खाला बाई मी। काय तर खाऊ वाटते अजून? मग कशा नजर लावती ग तू? हा कशा नजर लावती? नजर लावू नको मला, म्हणून माझं 2 दिवस पोट दुखत होत। तू नजर लावती वाटत मला। हा हाय का नाही? तुम्ही खावा, आम्ही काय नाही म्हणतोय काय तुम्हाला? मला खायला लागत सारखं। मी सकाळी झोपते 4 वाजता। अग तेव्हा माझं पोट भरलं का सांग बर? इवळसा भात खाला होता मी, हा चपात्या त्याच होत्या। हा माझं कसं ग खाणं? बारक्या पोरागत आहे माझं खाणं, थोडं थोडं खात राहते। तू काय माझी दुश्मन नाही ग, माहितीये का? मला सारखं खायला लागतं ग, सारखं म्हणजे मी समज मी रातभर खात असते आणि दिवसा झोपते। हा हाय ग, आता मी गावाला गेल्यावर मला तिथं खायला भेटणारच नाही। माझा बड्डे करणार मी आणि लगेच येणार परत मी। हा पहिली चौकीत जाणार मी, पोलीस कंप्लेंट करणार त्या माणसावर ज्याने आमची जमीन घेतली ना। थोडे थोडे खा आम्हा खा आवडत आम्हाला। हो मला सुद्धा तसं आवडत, थोडं थोडंच खाते ग मी। पण मला कसं आहे ग, मला म्हणजे मला खायचं लय आहे। मी तंदुरुस्त आहे बघ बघ, मी खाऊन पिऊन तुमतुमीच असते। गावे पण मटण खाणार, गावाला तर तुला सांगते बघ, तू बघशील तुम्ही लोक मस्त पैकी खाणार एकदम। हा मी फालतू कमेंट का लक्ष देत नाही, मी चांगल्या कमेंट का लक्ष देते, ठीक आहे? जे लोक फालतू काय, मी या मॉल मधून घेतलाय, हिंदपती मॉल मधून घेतलाय मी। मला गावाला गेल्यावर अब्दा होईल माझी, पोटाला त्रास नाही होत का? आता घ्यायचा नाही होत, नाही होत। गावी गेल्यावर पहिला आईचं होत घरी, जिंदगी प्यार का गीत, देश का आहे, पाऊस आहे खूप,
हो आता पाऊस आहे बाहेर भाऊस बाहेर पाऊस आहे कंटाळा आहे ग ना जलेबी बाई नाच किता नाही ग माझं नाचायला मूड नाही ग तायरे मला सुस्ती आली सुस्ती मला टेन्शन आलंय गावाला गेल्यावर मला खायला भेटणार का नाही भेटणार कारण कसं आहे मी खात राहते फोकसत वा आमच्या काजलला मी म्हणलं हे सचवे काजल म्हणते जे म्हणत तेच असतं म्हणते आमची काजल मला म्हणते बघा आमची काजल किती हुशार झाली या हा जे असत जे म्हणत तेच असतं म्हणते आमची काजल म्हणते काकी काय बोलते येस काय करते पोट डमडम करते माझं पाद भरलाय पाद गॅस भरलाय गॅस पोटामध्ये हा पोटात गॅस बनलाय माझ्या सुस्ती आली मला सुस्ती सुस्ती कुठं आहे जमीन तुमची आहे शळगाव मध्ये पहिलं जाऊन मी केस करणार त्यांच्यावर तू गावाला गेल्यावर लाईव्हवर येणार नाही तिकडे नेट नाही ग गावाला गेल्यावर गावानं महागारी आल्यानंतर येणार मग मी लाईव्हवर हा आईला घेऊन येणार आईला आप्पाला घेऊन येणार मुंबईला हा अगं बाय चला आज मला काय तर खा वाटते किती दिवस जाणार गावी माझा 16 तारखेला काजल आईला मस्त झाडायला लाईव्ह देईन हो ना काजल लय उशीर झाली लय म्हणजे लय उशीर आहे काजल आमची येताना ओमला आणलंय मुंबईला मी ओमला राहीन माझ्याजवळ खायन पिन आपलं हो ते काय लोकांचा थोडी येतावा आहे का नाही ताई बरं वाटते का आई वडिलांना सोबत मस्त हो बरे आहेत बरे आहेत आई आपांना सांभाळते तुझं पण चांगलं होईल थँक्यू थँक्यू ताई ताई माझा बर्थडे आहे कधी आहे बाळा बर्थडे तुझा गाव कोण गाव काय कोण गाव तुमचं माझं बारामती साईडला गाव तालुका इंदापूर जिल्हा पुण्यातले मी तू खूप चांगले तुम्ही थँक्यू पण मी गावाला गेलो थोडं समजून घ्यावं का मी लाईव्हवर नाही येऊ शकणार ताई आईला फोन लाव ओके आई झोपल्या सांग बाळा तुझे मुलांचं नाव काय आहे माझ्या मुलाचं नाव यश नाव आहे यश कोणतं गाव तुमचं आणि मुंबईमध्ये कुठे राहतेस मी मुंबईमध्ये खरं म्हणलं ना तर मी राहते वर्सावाला वर्सावा यारी रोड त्या साईडला राहते मी या भेटायला मला ठीक आहे मी काय काय गोष्टी नाही सांगू शकत लाईव्हवर कारण कसं आहे खूप लोक असतात कशी कशी लोक असतात ना म्हणून नाही सांगत मी खरं नाही सांगत माझं पण तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही मला ना व्हॉट्सअपला मेसेज करा माझा बिझनेस नंबर आहे ना त्याच्यावर मेसेज करा तुम्ही मी गावी जाणार गावी मला पादय आले पादय आले बाई पादय आले मी तुला बघितलं मज्जती जवळ मी तिकडे कशात जाऊ हॅलो
हॅलो अयो पोट दुखायला लागलंय बाय माझं. चला या झोपा तुम्ही लोक. आता मला बी सुस्ती आली. मला बी उद्या बॅग भरायची. उद्या 11 तारीख आहे. ताई मुंबईचा आमच्या घरी येशील का? नाही ग ताई, मी कोणाच्या घरी बिरी नाही जात. नको तुम्हाच्या घरी, नको दारी, नको. नंबर कशा शेव करू मी? तुम्ही घेत नाही कपडे, निसत नंबर शेव करा. थँक्यू सो मच. मी आता व्हॉट्सअप चेक करते. तुझा नवरा कुठ? याला ब्लॉक करू दे. थांबा. आता बघा, हिला कपडे घ्यायच्यात, कपडे घ्यायच्यात. काय कपडे घ्यायच्यात हे सांगत नाही. फोटो पाठव की नुसतं टाइमपास करतात लोक. व काय कपडे घ्यायचं? काय तोंड बी आहे का नाही बोलाय बिलायला? हा काय मेनू आहे ताई? उद्या गावाला जायचंय ग, मला तयारी करायची मला. आणि कसं जाऊ कसं नाही हेच कळत नाही मला. ज्याला कपडे घ्यायच्यात ना त्यांनी सांगा, साडी बिरी काय घ्यायचं असेल तर डायरेक्ट म्हणजे कपडे पाठव. मी अशा लोकांना तर प्लॅन देत नाही. त्यापेक्षा ती मला बिझनेस नको. चला एक कंटा आला मला. फोन स्विच ऑफ करून दे मला. कोणतं गाव आहे तुमचं? इंदापूर. इंदापूर बारामती. ताई तुझा गावन किती आहे ग? माझं 900 रुपयाचं गावन आहे ग बाळा. पण गावन खूप छान आहे, मस्त वाटतोय एकदम. लय छान वाटतंय बघा ना, किती छान वाटतोय. लय भारी वाटतंय, लय भारी. एक गाणं लावू आणि बंद करूया आपण. कभी खुशी कभी गम मधलं. तेरे साथ हो कोणत्या मॉल मधून? इंकती मॉल. सर्वांना विनंती आहे जाऊन दे दादा. ते लोक घाण लोक आहेत, म्हणून घाण पण येतात.
लागत माझ पाय कटाळा आहे मला कटाळा बसून 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 बाय बाय गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री झोपा सगळेजण मला झोप नाही आधी बघू थांबून मी अजून लाईव्ह येते एक तासाभर आणि अर्धा तासानंतर अगं माझी कंबर दुखायला लागली बसून बसून ग थांबली असती ग बाई कंबर दुखती ग माझी काय करू मी बाय फोन करा ताई एकदा लाईव्हवर अगं तुझा नंबर हाय काका हाय मी कशाला नंबर फोन करू बाई हां कशाला परेशान करताय बिना मतलबचं ग तुम्ही कपडे घेत नाही काय नाही टाइमपास कशाला करू मी तुमच्या संगती सांगा बरं मी आता ते फोनच बंद करून टाकणार आहे मला फोनच नको काहीच नको एकदा नाही लोक परेशान करतात बाय बाय गुड नाईट सगळ्यांना